शेतकरी बंधूनो भगिनीनो, त्याचबरोबर अनिल चिवंडीकर सर, सगपाटील सर आणि सर्व इतर पत्रकार मंडळी बंधू भगिनीनो, खरं म्हणजे कडकनाथ हा विषय मला पूर्ण माहित आहे. याच्यामध्ये पण बरेचसे लोक आहेत की मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कडकनाथच्या मागे लागू नका, कारण ज्या पद्धतीने इमू पालनामध्ये आपली फसवणूक झाली, ज्या पद्धतीनं सशे पालनामध्ये फसवणूक झाली, त्यानंतर जागृती आपल्याकडे आली, शेळीपालन ह्या सगळ्या ज्या कंपन्या असतात, या MLM कंपन्या असतात, या फसवणूक करतात हे सांगत होतो. डिसेंबर 2018 आम्ही आमच्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं जिथं महारयत अॅग्रोचं मुख्य केंद्र होतं इस्लामपूर, इस्लामपूरला आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की या कंपनीची चौकशी व्हावी आणि ग्रामीण भागातले जे बेरोजगार तरुण आहेत ते कर्ज काढून किंवा सोनं गहाण देऊन यामध्ये पैसे गुंतवत आहेत. आणि एकंदर या कंपनीचं जर सगळं बघितलं की 50 रुपयाला अंडं आणि 750 रुपयाला कोंबडी असं कुठं जगातच नाही आहे, कारण सगळं मार्केट आपल्याला ऑनलाईन कळत असतं. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अत्यंत सुशिक्षित तरुण भेटलेले आहेत. 15 दिवसापूर्वी मला या कंपनीचा एक टेरिटरी मॅनेजर जो या गवशाचा होता पोरगा, तो मला इथे खाली भेटला. तो अगदी 100% हात मारून सांगत होता महापुराच्या अगोदर की आमची कंपनी चांगली आहे. पण आज जी आपली लुबाडणूक झालेली प्रचंड मोठी लुबाडणूक आहे, कारण आपण बँकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत, आपण बेरोजगार आहोत, काही तर छोटा कृषी उद्योग चालवायचा आणि आपलं घर चालवायचं यासाठी आपण पैसे गुंतवले आहेत, तर हा भरपूर मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनांनी, खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा, माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तर या प्रकरणाची चौकशी होईलच, पण तालुका दंडाधिकारी या नात्याने साहेब हे असे जे लोक आहेत, आणि मला खास करून सांगतो की आपण मामलेदारांच्याकडे यायच्या अगोदर अशा प्रकारच्या कंपन्या गुंतवणूक करा म्हणून येतील. पॅन कार्ड आलं आणि कुठल्या कुठल्या भरपूर MLMच्या कंपन्या आल्या, बँकांना कोण पैसे गुंतवत नाहीत, पोस्टात पण पैसे गुंतवत नाहीत, समोर असलेल्या बँकेचा अधिकारी सांगतोय माझ्या बँकेत पैसे गुंतवत नाहीत. पण जादा व्याजाच्या अभिलाषेनं आपण जर असे पैसे गुंतवले तर मिळत नाही. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की आपला जो GDP असतोय तेवढीच आपल्या पैशाला ग्रोथ असते. म्हणजे काय, आपला GDP 8.5%, तर 100 रुपयाला 8.50 रुपये वर्षाला आपल्याला मिळू शकतात. पण बँक जे आपल्याला 100 रुपयाला 10 रुपये 11 रुपये देते, तेवढ्या बँक त्या 100 रुपयाला 12 रुपये 13 रुपये 15 रुपये व्याज आकारते, आणि म्हणून फक्त बँकच आपल्याला फक्त जादा परतावे देते, नाहीतर बाकी सगळं जे मार्केट आहे हे आपल्याला GDP वर नसते. त्यामुळे अशा उद्योगात आपण कर्ज काढून आणि इतर आपल्या घरच्या लोकांना त्रास होईल असे नाहक प्रकार आपण इथून पडू सुद्धा, मी माझी नम्र विनंती आहे की तरुणांनी याचा विचार करावा. कारण कडकनाथच्या वेळा मी साहेब तालुक्यातल्या 10-12 लोकांना बोललो की तुम्ही याच्यात पैसे गुंतवू नका, पण लोक पैसे गुंतवतात. शेवटी तरुण आमचे रिकामे आहेत आणि त्यांना उद्योग पाहिजे म्हणून पैसे गुंतवतात. पण अशा कंपन्या जर अशा पद्धतीनं आम्हाला फसवत असतील तर या कंपन्यांचे जे कोण प्रमुख असतील ते पाळेमुळे त्यांच्यापर्यंत जावीत. अधिकारी तुम्ही पालक म्हणून तुम्हाला आम्ही निवेदन देत आहोत, त्या निवेदनाचा स्वीकार व्हावा आणि संबंधितांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पुनरावलोकन केलंय कंपनीवर त्या जिल्ह्यामध्ये इस्लामपूरला, त्यामुळे चौकशी चालू आहे.